आताच रवींद्र चव्हाण साहेबांनी म्हणजे या निवडणुकीत गुरुजींची मतं खूप महत्वाची असतात, तसं गुरुजींप्रमाणे नीट वोटिंग कसं करायचं, ते वोटिंग कसं काढायचं आणि वोटिंग करता काय काय पथ्य पाळायची या सगळ्या गोष्टी आपल्यापुढे सांगितलेल्या आहेत, त्यामुळे त्याच्यामध्ये रिपिटेशन करण्याची आवश्यकता नाहीये. आणि निरंजन डावखरे यांच्यासारखा एक अतिशय तरुण तडफदार अशा प्रकारचा आपला उमेदवार आहे. गेल्या 2 टर्ममध्ये 12 वर्ष निरंजन यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आणि आपल्या स्वभावाने आपल्या संपर्काने सर्वांना जिंकणारा अशा प्रकारचा आपला उमेदवार आहे. विशेषतः ज्या प्रकारे ते आपलं संपर्क सगळीकडे ठेवतात हे अत्यंत महत्वाचं आहे, कारण हा मतदारसंघ अत्यंत मोठा आहे. या ठिकाणी अख्खं कोकण त्याच्यामध्ये येतं, जवळपास मला वाटतं का 39 मतदारसंघ विधानसभेचे याच्यामध्ये येतात, त्यामुळे इतका मोठा सगळा पसार आहे. पण तरी देखील विधान परिषदेमध्ये पदवीधरांचे प्रश्न तर त्यांनी मांडलेच, पण जनसामान्यांचे जे प्रश्न होते ते प्रश्न देखील अत्यंत पोटतिडकीने त्यांनी मांडले आणि सभागृहातला परफॉर्मन्स देखील त्यांचा हा अतिशय चांगला राहिलेला आहे. विधान परिषदेतला एक अतिशय जागरूक आणि ऍक्टिव्ह आमदार म्हणून त्यांच्याकडे त्या ठिकाणी पाहिलं जातं. त्यांनी ग्रंथपालांच्या नोकरीचा विषय असेल त्याचा संघर्ष करून त्यांना कायम करण्याचं काम केलं, प्रयोगशाळा सहाय्यकांचा विषय त्यांनी सोडवला, डिजिटल शाळांचा उपक्रम तर 5ही जिल्ह्यांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी राबवला. नीट आणि जेईईच्या परीक्षांसाठी आमच्या तरुणांना मोफत मार्गदर्शनाचा ऍप हा निरंजन यांनी त्या ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचवला. रोबोटिक कोडिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांच्या सोलर ऑपरेटेड प्रयोगशाळा या आधुनिक तंत्रज्ञान आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे या दृष्टीनं त्या मंजूर करून घेतल्या आणि लवकरच त्या आता वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत होणार आहेत. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे जे प्रश्न होते त्या प्रश्नावरही वेळोवेळी लोकाभिमुख भूमिका घेऊन माननीय मुख्यमंत्री साहेब असतील, आम्ही सगळे असू, आमच्यापर्यंत पोहोचून एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न देखील त्यांनी या ठिकाणी सोडवले. आणि शिक्षक कर्मचारी असतील, शिक्षकेतर कर्मचारी असतील किंवा क्रीडा आणि आरोग्याचं क्षेत्र असेल, असं कुठलं क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रामध्ये त्यांनी उत्तम काम केलेलं नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की निश्चितपणे एक अतिशय चांगला उमेदवार या निमित्ताने महायुतीने दिलाय. आणि महायुतीचे सर्व घटक पक्ष जे आहेत, भाजप असेल, शिवसेना असेल, मनसे असेल, रिपाई असेल आणि इतर आपले जे सगळे मित्र असतील, या सगळ्यांचे कार्यकर्ते हे त्या त्या ठिकाणी निश्चितपणे कामी लागले आहेत.